शरद पवारांनी असं म्हटलंय की 1977 ला जेव्हा आम्ही सरकार बनवलं तेव्हा भाजपा आमच्या सोबत होता, देवेंद्र फडणवीस तेव्हा प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होते, नेमकी तेव्हाची सद्यस्थिती काय होती काय सांगत पवार साहेब म्हणाले हे खरं आहे की 1977 मध्ये मी प्राथमिक शाळेमध्येच होतो, परंतु मी काल जे बोललो ते एकतर पवार साहेबांनी ऐकलं नाही किंवा ऐकलं तरी ते त्यांना अस्वस्थ करणारं होतं म्हणून त्यांनी त्याला बगल देण्याचा प्रयत्न केला. मी काय सांगितलं की 1978 साली पवार साहेबांनी वसंतदादा पाटलांसोबत ते मंत्री होते, त्यावेळी काँग्रेस पक्ष फोडला, त्यातले 40 लोक बाहेर काढले आणि भारतीय जनता पक्षासोबत त्यांनी सरकार तयार केलं. आता एकनाथराव शिंदे हे तर आमच्यासोबत निवडून आले होते आणि ते तिथनं 50 लोक घेऊन बाहेर पडले आणि त्यांनी आमच्यासोबत या ठिकाणी सरकार तयार केलं. मग पवारसाहेबांनी तयार केलेलं सरकार ही मुत्सद्देगिरी आणि शिंदेसाहेबांनी तयार केलेलं सरकार ही बेईमानी कशी होऊ शकते? त्यामुळे मी कुठेही पवारसाहेबांनी बेईमानी केली असं म्हटलं नाही, मी कुठेही पवारसाहेबांनी भारतीय ते भाजपसोबत आले नाही, उलट मीच सांगितलं ते भाजपसोबत आले. माझ्या या प्रश्नाचं उत्तर का देत नाहीत कोणी की पवारसाहेबांनी जर एखादी गोष्ट केली असेल तर ती मुत्सद्देगिरी ठरते आणि तेच म्हणजे जर तुम्ही एकनाथराव शिंदेंची केस बघितली तर ती तर अजून मेरिटची केस आहे, कारण एकनाथराव शिंदे हे आमच्यासोबत निवडून आले आहेत युतीत, ते तर काँग्रेसमध्ये निवडून आले होते आणि त्यानंतर भाजपसोबत आले होते. त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे की मी प्राथमिक शाळेत होतो की जन्माला यायचा होतो, इतिहास बदलत नाही, कोणी जन्माला आलं नाही आलं कधी आलं याच्यावर इतिहास ठरत नसतो. इतिहासात हे लिहून ठेवलेलं आहे की माननीय पवारसाहेबांच्या नेतृत्वात 40 लोकांनी वसंतदादा पाटलांचं सरकार पाडलं, ते बाहेर पडले आणि भाजप म्हणजे ते माझा जनसंघ याच्यासोबत त्यांनी सरकार तयार केलं, तेच मी सांगितलेलं आहे. सर दुसरा प्रश्न असा होता, ओबीसी संदर्भात एकंदरीत जे भाष्य झालं आणि त्याच्यामध्ये असं म्हणत होतं की छगन भुजबळ असतील, तटकरे असतील, मधुकरण पिचड असतील, अशी बरीच नाती होती, बरीच जे नेते आहेत ते नावं आहेत आमच्याकडे, त्याच्यावरती काय नेमकं म्हणाल? मी कुठे म्हटलं नाही आहेत, मी एवढंच म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेसला दाखवण्यापुरतं ओबीसी लागतात आणि मग प्रमुख संवैधानिक पदं आली की मात्र ओबीसींचा त्यांना साधारणपणे विसर पडतो, हेच आपल्या लक्षात आलेलं आहे. आणि हे मी म्हणतो असं नाही आहे, त्यांच्या पक्षातनं आत्ता मागणी आली ओबीसी अध्यक्ष करा म्हणून. खरं म्हणजे त्यांच्या पक्षातले नेते दबल्या आवाजात जे बोलतात तेच मी या ठिकाणी अभिव्यक्त केलेलं आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कोणाच्या दबावात चालतो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणाचा बोलबाला आहे हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षातले नेते जे खासगीत बोलतात ते मी जाहीर व्यक्त केला आहे, ते त्यांना कदाचित आवडलं नसेल. मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची अनधिकृत शाखा मुंबई महानगरपालिकेने पाडली, मात्र ही शाखा पाडल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याकडून या अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आलेली आहे. या अधिकारी वर्गामध्ये आता नैराश्याचं वातावरण आहे, भीतीचं वातावरण आहे, अशा कार्यकर्त्यांवरती कारवाई होणार आहे? 100% कारवाई होईल, निश्चित कारवाई होईल. अशा प्रकारे जर कोणी कायदा हातात घेणार असेल तर त्याच्यावर कारवाई ही आम्ही करूच. सर संभाजी भिडे म्हणाले की 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिन नाहीये, त्या दिवशी सगळ्यांनी उपवास वगैरे पाळावा कारण फाळणी झाली होती त्या दिवशी. असं आहे की भारताला राजकीय स्वातंत्र्य हे 15 ऑगस्ट 1947 मिळालेलं आहे, अर्थात आपल्या सगळ्यांच्या मनात हे शल्य आहे की भारताची फाळणी झाली, भारताची विभागणी झाली, आपल्या सगळ्यांना अखंड भारत पाहायचा आहे. त्यामुळे अखंड भारत जेव्हा होईल तेव्हाच आपल्याला समाधान होणार आहे, पण याचा अर्थ 15 ऑगस्ट 1947 हा भारताचा स्वातंत्र्य दिन नाही असं जर त्या अर्थाने कोणी म्हणत असेल तर ते योग्य नाही आहे, तोच आपला स्वातंत्र्य दिवस आहे. तर ते असे म्हणत की राष्ट्रीय संघटना जी आहे या संघटनेच्या बँक जे आहे त्या बँकेवरती सदावर्ते यांची संघटना आहे, त्यांनी विजय मिळवला आहे. कुठेतरी आपण जर पाहिलं तर गोडसेंचे फोटो सुद्धा या विजया जल्लोषमध्ये दाखवण्यात आले. बघा पहिली गोष्ट तर अशी आहे की
एसटीच्या कर्मचाऱ्यांची बँक आहे, त्यांची निवडणूक झाली, तिथे हा निवडून येतो का तो निवडून येतो, आम्हाला काय घेणं देणं आहे? एवढं नक्की आहे की या देशामध्ये गोडसेंचं उदात्तीकरण करणं हे योग्य नाही आहे. या देशामध्ये महात्मा गांधींचाच विचार चालेल, या देशात गोडसेंचा विचार चालू शकत नाही. सर, गटाचे माजी नगरसेवक आहेत भास्कर गोडसोंगे, त्यांच्या घरावर हल्ला झालेला आहे मालाठाणेमध्ये मुंबईमध्ये, आणि याच्या संदर्भात शिंदेवरती आरोप केले जात आहेत मुख्यमंत्र्यांच्या गटावरती. कोणाच्याही घरावर हल्ला झाला असेल तरी त्याची योग्य काळजी घेतली जाईल, त्याची चौकशी केली जाईल. पण अलीकडच्या काळात ही सवयच लागली आहे की काही झालं की शिंदे साहेबांचं नाव घ्यायचं, शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं नाव घ्यायचं, ही एक सवय पडलेली आहे. म्हणजे कुठेतरी सिंपथी मिळवण्याचा प्रयत्न हा ठाकरे गटाकडनं चाललेला. उद्धव ठाकरे की शिवसेनाने शिंदे साहेब की शिवसेनेची तुलना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.